माधवराव आपण होता त्यामुळे परांजप्यांसारखे उत्तम वकील सल्ला देण्याकरता आम्हास लाभले. त्यांनी खटला समजून घेण्याकरता आम्हाशी प्रश्न विचारले. त्यावरूनच त्यांची कायद्यावरची पकड आणि प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची त्यांची हातोटी दिसून आली. फार बरे वाटले. अण्णा साहेब, आपणास पैशांची काही अडचण असेल तर निसंकोचपणे सांगावे. जावई बापू, आपला आम्हास आधार आहे निश्चितच, परंतु खरेच पैशाची मदत नको आहे. कायदेविषयक सल्ला मिळणेच महत्वाचे होते. ती मदत तर आम्ही करूच, परंतु आम्ही जज्ज असलो तरी आम्ही आपणास असे सुचवितो की हे प्रकरण आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट या मार्गानेच मिटावे. आवश्यकता असल्यास आम्ही आपल्या तीनही बंधू राजांस भेटावयासही तयार आहोत. कोर्ट कचेऱ्या करण्यापेक्षा कायदे तज्ञांच्या अथवा अधिकारी व्यक्तीच्या समवेत समोरासमोर बसून सामंजस्याने समस्या सोडविणे हे केव्हाही चांगले. त्याने प्रेम टिकून राहते. कोर्टाच्या निकालाने घरे तुटतील, माणसांची मने तुटतील. मुळात मने तुटतात तेव्हाच कोर्ट कचेऱ्या सुरू होतात. परंतु एखाद्या तिराईत अधिकाऱ्यासमोर मने मोकळी झाली तर सारे काही पुन्हा नव्याने जुळू शकते. खरे आहे. तू माधवराव, माणसाच्या मनात एकदा द्वेष आणि संशयाचे विष शिरले की माणसे पाहता पाहता आमूलाग्र बदलून जातात. एखादे हिरवेगार झाड डोळ्यासमोर पाहता पाहता कोरडे शुष्क व्हावे, तशी माणसे कोरडी शुष्क होऊन जातात. मायेचा ओलावा संपतो आणि आरोप प्रत्यारोपांचे फुत्कार सुरू होतात. जीवाला फार यातना होतात माधवराव. खरे आहे, आपल्या वेदना आम्ही समजू शकतो, कारण एकत्र कुटुंब भंगणे म्हणजे. धाकले मालक, थोरल्या मालकांनी बोलवले. म्हणजे भाऊसाहेब आले म्हणायचे. त्यांची भेट घेतो आणि निघतो. गोपाळरावही सोबत आले आहेत. आपण म्हटल्याप्रमाणे काही इतर मार्ग निघतो का ते पाहण्याकरता दुसऱ्या काकांकडे गेले आहेत. भेटूया. नाही म्हणजे तुम्ही आल्याची वरती दिली मी त्यांना, पण तुर्तास फक्त थाकल्या मालकांनाच बोलवले त्यांनी. अण्णासाहेब आपण बसा, आम्ही आलोच. प्रसंग ओढवलेला दिसतो आहे. आम्हाला सांगण्यास काही हरकत नसावी. आमची लेकच नांदते आहे इथे. तेव्हा आले बाळंपटजी, अखेर जो अनर्थ घडावायचा होता तो घडलाच. भाऊसाहेब आपण शांत राहिला. कसे शांत राहू, सुभद्रावाहिनी आल्यापासून ताई साहेब भिथलेले दिसत आहेत. दोघींचे काही ना काहीतरी कारणाने कायम वाजतच असते आणि आजच्या या प्रकारातही ताई साहेबांनी दुर्गाक्कावर साधलेला रागच काढलेला दिसतोय. भाऊसाहेब, धुळीची वावटळ अचानक येते आणि जाते. आपण ही वावटळ माधवामुळे चाली ना. पहिलेच तुमच्या नवमतांचे विचारांचे वारे आता घरामध्ये सुद्धा घुसले. बाहेर जे की उधळण करत होतात त्याची धूळ आता घरामध्ये सुद्धा उडायला लागलेली आहे. भाऊसाहेब पण नाही, तुम्ही आता आम्हाला समजावून सांगण्याचा काही प्रश्नच येत नाही. ताईच्या हातून जो काही प्रकार घडला त्याचे आम्ही समर्थनच करतो. नाही आम्ही तिथे असतो त्यासाठी महाभयंकर अनर्थ घडला. भाऊसाहेब आपले म्हणणे रास्तच आहे, पण घरात व्याई आहेत. व्यायांसमोर तरी ही चर्चा नको.
याही मार्गस्थ झाल्यावर आपण आपले मन मोकळे करू। वैद्यबुवा सांगा ना। वैद्यबुवा हो सांगा चटकन, ही काही चेष्टा मस्करी करायची वेळ आहे का? चेष्टा मस्करी मी करतोय की आपण करतात? हो या उमावहिनी सगळ्या गावाचं दुखणं आपण सांभाळतात आणि एका छोट्याशा गोष्टीसाठी त्यांनी मला बोलावणं धाडतात म्हणजे गब्बतच आहे की नाही? हो आत्याबाई, दुसऱ्या नातवंडाचा योग जुळून आलाय। सरस्वती गर्भवती आहे, तोंडे गोड करा। अंदाज होताच मला, पण म्हटले सरस्वती माझे ऐकेल ना ऐकेल, तुम्हीच सांगितलेले बरे। आता घरचीच व्यवस्था असल्यामुळे चिंता नको, येऊ मी। उमाबाईनी 10 हत्तींचे बळ आले हो मला। अहो काय करू आणि काय नको असं झालंय बघा। हो पण या वेळेला नाथ हवी हा। अगदी आपल्या यमी सारखी। अहो मुली शिवाय घराला शोभा नाही। अरे तुमचे दुर्गाकांचे म्हणाल तर विहिरीत वाकून कळशी घेताना त्यांचा तोल गेला आणि त्या पडल्या झोली।